कोल्हापूर जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आलाय. पंचगंगा, भोगावती, कुंभी, कासारी, दूधगंगा, वेदगंगा, तुळशी याचबरोबर वारणा नदी परिसरात असलेली शेती पाण्याखाली गेली. यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अगोदरच संकटात असलेला बळीराजा निसर्गाच्या कोपामुळे पुन्हा एकदा संकटात सापडलाय. तर जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नद्या ओसंडून वाहू लागल्यात. पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आता जर आता आपण आहोत आसुर्यपूर्णजवळच्या कासारी नदी नदीमध्ये. या नदीच्या पुराचं पाणी पात्राबाहेर पडले आणि गावाच्या दिशेने यायला लागलेलं आहे. तर या गावच्या आजूबाजूला असणारी शेती, नदीच्या आजूबाजूला असणारी शेती पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तर त्याचबरोबर या ठिकाणी जे लाईटचे पोल आहेत त्याच्याबरोबरला पाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळते. तसं महावितरणचं कार्य देखील या ठिकाणी अवघड होईल असं चित्र पाहायला मिळणार आहे. डीपी देखील पाण्याखाली थोड्या फुटाने पाणी वाढले तर डीपी देखील पाण्याची जी लाईटची आहे ती पाण्याखाली जाईल असं चित्र पाहायला मिळते. या ठिकाणी परिसरात असणाऱ्या शेतकऱ्यांची ऊस शेती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे. कॅमेरामॅन मयूर पाटीलसह मी रविराज कांबळे, तारा न्यूज, कोल्हापूर.